जोड़ा वाहल टीम के साथ होने जा रहा है। रुसिन नायक से उन्हें भेटना होगा, लेकिन संघर्ष कड़ा होगा, क्योंकि हमेशा कहा जाता है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। सो इस बीच एक गेंद, पहली गेंद रफ्तार वाली गेंद, जिस गेंदबाज ने दारावा के खिलाफ शानदार गेंदबाजी की, वही गेंदबाज का इस्तेमाल एने के कल्पेश गरत के माध्यम से सामने बल्लेबाज एने की गणेश्वरी टीम के कप्तान इस बीच मैदान के अंदर प्रथमेश कोहली ऑन द स्ट्राइक। चार ओवर का मुकाबला, कितने रनों का लक्ष्य खड़ा कर पाती है गणेशपुरी टीम। और इस बीच एक गेंद टप्पा खाने के बाद इस गेंद को खेला एने के डिफेक्शन कोर की तरफ, इस गेंद को निकाला, शानदार चौका। तो देखा जाए तो यहां से फिर से एक बार इस विश कल्पेश भरत की अगली गेंद सामने है प्रथमेश कोहली। प्रथमेश कोहली जिनके बल्ले से शानदार चौका मिला है, और इस बीच फिर से एक बार शानदार शॉट है, लेकिन कार्पेट का इस्तेमाल, शॉट से लिमिट आउट के ऊपर इस गेंद को रोका गया, लेकिन तकरीबन एक रन यहां पर प्राप्त करते हुए प्रथमेश, और इस एक रन के साथ स्कोर एक से आ चुका है पांच रन के ऊपर। तो जरूर डिफेंसिव यानी कि एक दूसरे के ऊपर डिफेंसिव रहना होगा तीसरे और चौथे नंबर के लिए, जरूर आयोजनकर्ताओं की तरफ से। और ये अब रूल्स लागू हो चुका है मिशेल दबाटी, यानी कि जिस टीम ने यानी कि सेमीफाइनल के दौर में यानी यहां पर बात करें वोडाफोन वाहल टीम जीतती है तो तीसरे नंबर के हकदार बनेगी दारावा टीम, यदि गणेशपुरी टीम यहां पर जीतती है तो जरूर तीसरे नंबर के हकदार बनेगी वापडी टीम। तो यहां पर देखा जाए तो इस वक्त अतिरिक्त के रूप में एक रन मिला व्हाइट के साथ, और इस एक रन के साथ स्कोर आ चुका है छह रनों के ऊपर। तो देखना है कितने रनों का लक्ष्य खड़ा कर पाते हैं, मेगा फाइनल का मुकाबला चल रहा है, दर्शकों की तादाद देखी जाए तो काफी मात्रा में, और हमारे आदरणीय एमडी खारगर साहब की गणेशपुरी टीम जिनके माध्यम से यानी कि जिनके टीम को उन्होंने उपस्थित किया तो जरूर उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं, और खास तौर पे गणेशपुरी टीम के सभी दर्शक आदरणीय एमडी खारगर साहब का शुक्रिया अदा कर रहे हैं। तो खिलाड़ियों को कुछ चोट महसूस हो रही है तो जरूर यहां पर कल्पेश गरत कुछ परेशानी लग रही है, क्योंकि गेंदबाजों का यही हाल है बच्चे त्रिपाटिल, क्योंकि रफ्तार भरी गेंदबाजी आप करते हैं पूरी जी जान लगाकर करते हैं तो निश्चित रूप में इसे तकलीफे मैदान में जरूर दिखाई देते हैं। सो इस बीच कल्पेश खरत शायद तो खुद को फिट यहां पर कर रहे हैं तो उनका हौसला अफजाई कर रहे हैं उनके खिलाड़ी, लेकिन बात करें तो जो जिस तरह से फाइनल क्रीजन में दर्शक की तादाद देखी जाए तो काफी बड़ी दिखाई दे रही है। सो चार रातों से इस टूर्नामेंट को हमारे सभी प्यारे प्यारे दर्शकों ने एंजॉय किया, और जिस तरह से जो यूट्यूब के माध्यम से अभी भी इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। गेंद डिलीवरी के लिए गेंदबाज है तो इनाम, लेकिन ओके सूरज दापोलकर इनकी ओर से यदि विकेट लेते इस गेंद के ऊपर तो 500 मिलेंगे। अब सही है फुल टॉस, लेकिन विकेट नहीं, ये प्रथमेश कोहली अपना इरादा अपना जलवा दिखाते हुए शानदार छक्का। जरूर ज्ञानेश्वर कोहली इनकी तरफ से सिक्स एटे के लिए 500, प्रदीप डोलकर इनकी ओर से प्रथमेश कोहली के लिए 500 का नाम यहां पर आ चुका है
एरिक जो प्रथम है इसने शानदार छक्का लगा, तो जरूर प्रदीप डोलकर। और यहां से देखा जाए तो इस बीच पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर की बात करें तो 13 रन स्कोर कार्ड के ऊपर शानदार शुरुआत। यदि यहां पर 40-45 का लक्ष्य बनता है विचित्र पाटिल तो मुकाबले में जरूर मजा होगा, क्योंकि जिस तरह से ऋषि नाइक की बल्लेबाजी और एक तरफ गणेशपुरी टीम की ओर गेंदबाजी, काफी तगड़ा कड़ा संघर्ष, एक बेहतरीन बिग फाइट, मेगा फाइनल का मुकाबला शानदार रोमांच में हम देखेंगे। इस बीच एक खूबसूरत क्रिकेट का नजा खतवरा स्ट्रोक, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। लावल रताळा काल खेळ कलियुगात झाली भेळ, लावल रताळा काल खेळ तो गणेश कोहली इनकी तरफ से लगातार 2 छक्कों के लिए 500 का इनाम। इस बीच 4 मिले, 4 से बढ़ता हुआ टोटल 17 के ऊपर आ चुका है। यानी कि शानदार शुरुआत। इस बीच बल्लेबाज प्रथमेश कोहली का साथ देते हुए अजित कोहली ने इस गेंद को उठाकर खेलने की कोशिश की थी, लेकिन वहां से रन लेने के लिए मना किया। ऋषि नाइक विकेट कीपर की भूमिका अदा करते हुए इस वक्त गेंदबाजी के तौर पे ओडा बनवाल टीम द्वारा सुधीर आदेश अधीर भगत गेंदबाजी के ऊपर हम देख रहे हैं। अधीर भगत की गेंद, लेकिन यहां से पॉइंट की तरफ खिलाड़ी तैनात थे, लेकिन वहां से उनके ऊपर से हाथ में गेंद जरूर आए थे, लेकिन ऊपर से ये गेंद सीमा रेखा बाहर। दूसरा बैक टू बैक यहां पर नहीं बल्कि चौका थी। तो यहां से देखा जाए तो बल्लेबाज अजित कोहली के माध्यम से ये दूसरा चौका मिला है। शानदार प्रयास, शानदार बल्लेबाजी ओडापन वाहल टीम के गेंदबाज सुधीर अधीर भगत के ऊपर। 2 छक्के 3 गेंदों में 8 रन खर्च किए हैं, लेकिन सामने यहां पर बल्लेबाज अजित कोहली ऑन द स्ट्राइक। लेकिन इस बीच गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर जैन पाटिल सर द्वारा व्हाइट का इशारा, अतिरिक्त के रूप में 1 रन मिला और इसे 1 रनों के साथ स्कोर आ चुका है 22 रनों के ऊपर। 22 रन शानदार, बेहतरीन यहां पर टारगेट की तरफ बढ़ रही है गणेशपुरी टीम। फिर से एक बार शानदार यहां पर गोली की रफ्तार, गेंद सिमर का बाहर, 4 रन। लेकिन तीसरी की कोशिश असफल और यहां से देखा जाए तो 2 रन मिले और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आ चुका है 28 के ऊपर, 28 रन। शानदार शुरुआत ओडापन वाहल खिलाफ, यानी कि खेलते हुए गणेशपुरी टीम पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद बल्लेबाजी का मौका मिला गणेशपुरी टीम को।
जरूर यहाँ पर देखा जाए तो अब दो ओवर के बाद 30 रन, लेकिन आने वाले दो ओवर में कितने रन आएंगे? बचित्र पांडे ले 20 रन भी आते तो मुकाबले में काफी रोमांच होगा, लेकिन उड़ापन वहां टीम की गेंदबाज की क्या राय है, कितने रन रोकने में कामयाब रहेंगे? लेकिन यहां से तीसरा ओवर लेकर आए हैं आकाश भरत, सामने बल्लेबाज प्रथमेश कोहली, जिन्होंने अब तक एक छक्का एक चौका अपने नाम किया, लेकिन बेहतरीन शॉट क्लास दिखाया, लेकिन गेंद लॉन्ग ऑफ की तरफ, अच्छी फील्डिंग, लेकिन यहां से दो रन रफ्तार भरे दो रन मुकम्मल किए यहां पर प्रथमेश कोहली और अजित कोहली, इन दो बल्लेबाजों के माध्यम से एक शानदार रनिंग द बिटवीन विकेट मैदान के अंदर, और इन दो के साथ स्कोर आ चुका है 32 के ऊपर। रन देखना है रोशित नाई कुछ गेंदबाज को नशे देते हुए कि क्या करना है, और बेहतरीन, लेकिन इरादा काफी अच्छा था, यदि ये गेंद बल्ले के पल्ले ऑफसाइड की तरफ जिस तरह से खेलने की कोशिश की थी जरूर यहां पर बल्ले के पल्ले आती तो गेंद सीमा रेखा की तरफ जरूर जा सकते थे, लेकिन ऐसे में देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति। फिर से एक बार गेंदबाज यहां पर रफ्तार भरी गेंदबाजी करे आकाश भरत, आकाश भरत का इस्तेमाल किया तीसरी ओवर में ताकि यहां से कहीं ना कहीं कम बैक करने की कोशिश करनी होगी वडापन वहाल टीम को, तो यहां पर आकाश भरत का क्या इरादा है, क्या इस भरोसे के ऊपर खड़े उतर पाएगा आकाश भरत? लेकिन सामने बल्लेबाज प्रथमेश रिवर्स का सिलेक्शन, लेकिन यहां से पॉइंट की तरफ रनआउट का खतरा, लेकिन यहां से गेंद आने से पहले विकेट क्या यहां पर बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर रिटर्न हो चुके थे, ऐसे में देखा जाए तो एक रन मिला, महज एक रन के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 33 रनों के ऊपर। फिर से एक बार आकाश, और यहां से देखा जाए तो अच्छी यहां पर फ्लाइट डिलीवरी, शानदार गेंदबाजी, यानी कि पहली गेंद के ऊपर दो रन आए थे, उसके बाद डॉट, उसके बाद एक और, उसके बाद डॉट, ऐसी परिस्थिति यहां पर देखने को मिल रही है, यानी कि तीसरा ओवर वड़ा पर वहाल टीम के लिए निर्णायक बन रहा है, लेकिन तीसरा ओवर यहां पर गणेशपुरी टीम के लिए कम रन आने वाला ओवर दिखाई दे रहा है, लेकिन अभी भी महज दो गेंदे शेष ओवर की। सामने बल्लेबाज अजित कोहली ने इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ की तरफ जिस तरह से पहले गेंद को खेला था, लेकिन यहां से देखा जाए तो एक रन मैच मिला सिंगल, और इस एक रन के साथ स्कोर आ चुका है 34 रनों के ऊपर 34। अंतिम गेंद इस ओवर की, यानी कि तीसरा चल रहा है, अंतिम एक गेंद सामने है प्रथमेश कोहली, लेकिन कितने नंबर आते इस गेंद के ऊपर? लेकिन इस पीछे के यहां से बाहर की तरफ दिखाई दी, गेंद गई यानी कि वाइड के लिए, और यहां से एक रन मिला, यानी कि कहीं ना कहीं जिस तरह से रन इस ओवर में रोके गए थे, लेकिन खुद गेंदबाज अंतिम गेंद फेंकने के लिए जिन्होंने दो फिजूल के गेंदे फेंकी गई वाइड के रूप में, और यहां से टारगेट को बढ़ावा मिलता हुआ 36 के ऊपर आ चुका है टोटल अंतिम गेंद इस उठाने की कोशिश, हवा में गेंद शॉर्ट सिलिमिट ऑफ के ऊपर प्रथमेश कोहली के पारी कान एक बड़ा झटका लगता हुआ इस बीच गणेशपुरी टीम को। तो प्रथमेश कोहली अपने टीम के लिए जिन्होंने
14 रनों का योगदान दिया, काफी अच्छा योगदान इस समय 8 गेंदों का सामना किया, 14 का योगदान दिया और एक अच्छी पारी स्टैंडिंग पारी यहां पर देखने को मिले। लेकिन इस बीच 3 ओवर के बाद स्कोर की बात करें तो 36 रन, लेकिन अभी भी अंतिम ओवर का खेल शेष है। लेकिन अंतिम ओवर में कितने रन आते उठाने की कोशिश, लेकिन बीट हो चुके हैं बल्लेबाज जो आए हुए नए खिलाड़ी यहां पर विनीत कोहली। लेकिन विनीत कोहली के गेंदबाजी कर रहे हैं सुरेश सालुंके, जो सुदेश सालुंके जिनकी पहली गेंद डॉट, अभी भी महज 5 गेंदों का खेल शेष। दोस्तों मेगा फाइनल का मुकाबला चल रहा है, मेगा फाइनल का मुकाबला गणेशपुरी बनाम ओडाफन वहाल के बीच में। ऐसा लग रहा था 2 ओवर में 30 बनने के बाद ऐसा लग रहा था कि 50-55 के करीब यहां पर आसानी के साथ पहुंच सकती है यहां पर गणेशपुरी टीम, लेकिन उनके इरादे खारिज करते हुए दिखाई दे रहे गेंदबाज। इस बीच एक गेंद 2 गेंद डॉट खेलने के बाद तीसरी गेंद के ऊपर इस वक्त यहां पर शॉट खेला था यानी कि टैप करने की कोशिश की और इस बीच देखा जाए तो अपील, लेकिन इस बीच दोनों अंपायर इस वक्त डिसीजन पेंडिंग, लेकिन क्या होगा तो जरूर दोनों अंपायर के बीच में डिस्कस होगा और जो फैसला वहां से आएगा वो फैसला जरूर माना जाएगा। इस बात को गौर करें दोनों टीमें, क्योंकि अंपायर डिसीजन हमेशा फुल एंड फाइनल डिसीजन होता है। मेगा फाइनल का मुकाबला हम देख रहे हैं और इस बीच बल्लेबाज के पारी का अंत यानी कि लगता हुआ दूसरा छटका गणेशपुरी टीम को। इकतीस यानी कि 36 रन स्कोर कार्ड के ऊपर 36 रन 3 ओवर समाप्त होने के बाद देखे थे, लेकिन वही 36 रन 14 ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुके हैं फिर भी स्कोर कार्ड के ऊपर अड़ गई है यानी कि लाए यहां पर गेंदबाज की जितनी सराहना की जाए उतनी कम है सुदेश सालुंके के माध्यम से। फिर से एक गेंद, लेकिन इस बीच एक गेंद अच्छी गेंद फ्लैटेड डिलीवरी लगातार 4 गेंदे डॉट यानी कि जिस तरह से रनों का बीज बोया था 2 ओवर में, लेकिन वही रनों का सिलसिला कम किया इन 2 गेंदबाजों ने, खास तौर पे आकाश धरत ने कमबैक किया, उसके बाद लगातार 4 गेंदें डॉट फेंकी गेंदबाज सुदेश सालुंके ने और इस बीच उठाने की कोशिश, लेकिन नहीं, गेंद यहां पर अंदर की तरफ रोकी गई और इसी के साथ सुदेश को मिले दूसरी सफलता लगातार 5 गेंदें डॉट। यदि ये गेंद डॉट निकलती है तो बीटी मुंबई कर इनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। यानी कि काफी शानदार जिस तरह से यहां पर गेंदबाजी की है, लाजवाब बेहतरीन यानी कि तारीफ लायक गेंदबाजी, यानी कि जो काम 2 गेंदबाजों ने शुरुआत ही नहीं किया वो काम ही 2 गेंदबाजों ने किया है। अंतिम गेंद मेडन ओवर के कगार के ऊपर, क्या यहां पर मेडन ओवर होगा, लेकिन यहां से मेडन ओवर जरा जोरदार तालियां इस सुदेश सालुंके के लिए जिन्होंने पहला मेडन ओवर इस टूर्नामेंट का फेंका और यहां से देखा जाए तो मेगा फाइनल के मुकाबले में मेडन ओवर फेंकना यानी कि आसान बात नहीं होती है, लेकिन जिस गणेशपुरी टीम ने 3 ओवर में 36 बनाए थे, 2 ओवर में 30 बनाए थे और 3 ओवर में 36 बनाए थे, वो 4 ओवर का खेल समाप्त हुआ 36 ही रन दिखाई दिए यानी कि सही मायने में शानदार गेंदबाजी का मुजाहरा किया सुदेश सालुंके द्वारा, जिन्होंने बिना रन
यानी कि दो सफलता मेडन और फेंके, यानी कि दो सफलता अपने नाम की। तो यहां से जीतने के लिए वडापनवाल टीम के लिए चाहिए 37 रन, लेकिन ये 37 रन बनाकर इस टूर्नामेंट के लिए चैंपियनशिप मेगा फाइनल की चैंपियनशिप अपने कंधों के ऊपर उठाएगी या इस मैदान के अंदर 37 रनों का लक्ष्य रोककर यहां से चैंपियनशिप अपने कंधों के ऊपर उठाएगी गणेशपुरी टीम, इसका आपको देखा जाने के लिए चलते हैं हमारे साथी समर्थक मित्र मच्छिंद्र पाटिल के पास। लेकिन इससे पहले मच्छिंद्र पाटिल माजी खासदार चषक 2017 में हमें यहाँ पर आमंत्रित किया आदरणीय एमडी खारकर साहब, उनका हम मन से अंतकरण से उनका शुक्रिया अदा करते हैं और खास तौर पे उनके सुपुत्र आदरणीय नीरज खारकर साहब, आदरणीय दीपक खारकर साहब और आदरणीय विजय खारकर और हमारे मित्र प्रतीश पाटिल, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और हमारे किरण मडवी और इस टूर्नामेंट में जिन्होंने काफी शानदार सहयोग दिया और दिनेश पाटिल बेलवली, उनका हम शुक्रिया अदा करते हैं और निश्चित रूप में दो दिनों में जो हमसे गलतियां हुई है इसे माफ करें और हम आपसे विदा लेते हैं और चलते हैं मच्छिंद्र पाटिल सर के पास। राम चाहे लीला चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लाभ में दुनिया का क्या काम। राम चाहे लीला चाहे लीला चाहे राम, इन दोनों के लाभ में दुनिया का क्या काम। इनका तो पता है सिंपल। थैंक यू मैडम, थैंक यू सो मच सदी पाटिल या बोलिया स्पर्धे कर शोभा का सामना अपन पहता पर शोभा चट्टा मध्य कभी आलो ये कल नहीं शोभा का प्रवास अपने पार मिलते है प्रेक्षक मध्य हमें शोभा चट्टा पर चार रात्रि का प्रवास कभी संपला कल नहीं है जवल जवल 32 संघांच सहभाग स्पर्धे में फक्त दोनों संघ विजया के प्रबंध स्पर्धे में 30 संघांच गाशा गुंडाला गया स्पर्धे में फक्त दोनों संघ विजया के प्रबंध है सामना कौन जिंकना खासदार चषक कौन उचल माजी खासदार लोकनेता चषक ये कौन उचल मात्र स्पर्धा तुम्हारा पहाय मिले पुनः एकदा तमाम सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक त्यांचे स्वागत करतोय। आम्ही 2:45 मैदानावरती जिंकण्यासाठी प्रवीण गायकर आपले समालोचक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय। जिंकण्यासाठी 4 षटकं आणि 37 धावांची गरज, शेवटचं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं आणि त्या षटकाला माझ्या सामन्यात कलाटणी दिली की काय असं प्रश्न माझ्या मनात होती। 29 धावा मागच्या सामन्यात कुठेला ऋषी नाईक मात्र स्ट्रायकरला सज्ज होतोय, गोलंदाज सज्ज होतोय 37 धावांची गरज। एका बाजूला गणेशपुरी संघ आपण पाहतोय, एका बाजूला ओडाफोन बाल संघ पाहतोय, दोन संघ विजयाचे प्रबंध आणलं माझं चषक कोण उचलणार याच्यात आपण लढणार। शेवटचे रन शेवटचा सामना शेवटची भैरवी, पहिला छोटा मोठा फटका लगेच बिरकावून दिलाय, बिग 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 हिट सा धावा दमदार सुरुवात। एका बाजूला प्रतिमेश कोहली संघाचा सगळा आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी नाईक स्वतः संघाचा सगळा आहे, एका बाजूला एक वाघ दुसऱ्या बाजूला एक मोठा वाघ पाहायला मिळतोय। दोन वाघांमध्ये आपण टक्कर पाहतोय, ज्या ऋषी नाईकने मागच्या सामन्यामध्ये पहिले 3 चेंडे बीट केले होते मात्र 2 षटकार 1 चौकार माग नंतर दाखवला होता, तर ऋषी नाईक मात्र पहिल्या चेंडू होती आक्रमक रूप धारण करतोय आणि आपली मात्र गतिमत्ता दाखवतोय मैदानावरती। अजून एक मोठा फटका वनसायला ट्राय केला, ताकदीचा प्रचंड वापर माझा गॅप शोधू शकला नाहीये, तिथे खूप चांगलं पाहायला मिळतोय। सिंगलच्या माध्यमातून फक्त एक 2 धाव्याची गरज होती का प्रश्न विचारला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा रिस्की धाव घेतली ऋषी नाईक ना, मागच्या सामन्यात सुद्धा ऋषी नाईक रनआउट झाला होता आणि ती चूक पुन्हा त्याने स्वीकारली होती मात्र यावेळी माझा कॉन्फिडन्स जास्त होता आणि 2 धावा पाहायला मिळतात। स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय, याचं कारण आहे कारण पहिला छोटे पीवनच आहे आणि 2 शतक सीमा लागत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय तो ऋषी नाईक। गुड स्ट्रॅटेजी प्रेजेस ऑफ माय क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र ऋषी नाईक, ज्याच्या नावावरती सध्या बरेचसे विक्रम आहेत। तर ऋषी नाईक म्हटलं तर निश्चित हरिओम परिवेला सगळ्यात खेळा खेळू, कारण मागच्या 10-12 वर्षात आपण इतिहास पाहिला तर बरेचसे विक्रम ऋषी नाईकनं आपल्या डोक्यात आपल्या निश्चित नावावरती कोरले, तर ऋषी नाईक आपल्याला पाहायला मिळतोय। ओडाफोन वाहन संघाची ओळख कोण असेल तर ऋषी नाईक, खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आपला अधिराज्य गाजवणारा फलंदाज मात्र गावच्या संघात खेळतोय आणि संघाची भूमिका कशी असावी याचे उदाहरण दाखवतोय। 2 चेंडूमध्ये 8 धावा टोकतोय फलंदाज, स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय आणि विचार पडला प्रतिमेश कोहलीला की कशा रीतीने गोलंदाजी करायची या वाघासमोर, कारण धान्या वाघ आहे तर फलंदाज करणारा ऋषी नाईक। क्लीन बॉल फलंदाज बाद, ओ व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स आणि गडी पाचायला तर ऋषी नाईक, ज्या खेळाडूसाठी सापडत असला होता तो मोठा शिखर मैदानाच्या बाहेर, ऋषी नाईक बॅक टू पॅव्हिलियन। क्या
क्या बात है, क्या जल्लोष है गणेशपुरी संघाच पाटने के सुधा नाचता का नाचल संदीप करती रि खूब चांगली रात्र है ज्या फलंदाजा मागच्या सामन्यात एक तर्फी विजय मिळवून दिला होता ऋषीला 29 धावांची बहारदार कामगिरी फलंदाज बाद झालाय त्यामुळे गणेशपुरी संघाला मात्र विजयाची चाहूल लागली गेली आहे असं प्रश्न निर्माण झाला मान्य होती ऋषीनायक बाद झाला ज्यानं 3 चेंडू मध्ये तब्बल 8 धावांचं योगदान दिलं आणि प्रत्यमेश कोहलीनं एका वाघानं वाघाची शिकार केली तर एका बाजूला प्रत्यमेश कोहली संघाला गाय दुसऱ्या बाजूला ऋषीनायक संघाला गाय आणि दोन वाघ एकमेकांसमोर आले आणि एका वाघानं वाघाची शिकार केली ऋषीनायक बाद झाल्यानंतर मात्र सामन्याला कलाटणी येईल का हा सामना दोन तर्फे चालेल का आणि सामन्यामध्ये मात्र शिरकाव करेल का हा गणेशपुरी संघ हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे रात्रीचे ठीक 2:50 मिनिट लागतात तापमानामध्ये 24° सेल्सिअस मात्र प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आपल्याला मिळते आणि अलर्ट गर्दीमध्ये शेवटचा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय आणि आमचे आयोजक एमटी कारगर सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया तसे त्यांचे सुपुत्र निलेश खारकर खूप चांगलं प्रेम दिले त्यांना स्पर्धेमध्ये तसे विजय खारकर असतील आमचे दीपक खारकर असेल आमचे प्रतीश पाटील असेल या सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा बोलतोय सामन्याकडे 3 चेंडूमध्ये 8 धावा करणारा फलंदाज बाद मध्ये सामना कला देते स्ट्रायकरचा फलक सज्ज झाला तो स्ट्रायकरला प्रदेश जातो प्रदीप सुरेश सालुके ज्यानं शेवटचं चढक मेडल फेकलं होतं लाइन बघावी लागेल पंचाकडं थोडस अशा पद्धतीने पाहिलंय लाईन चुकीची होती आणि पंचाचा इशारा होता इट इज अ व्हाइट कॉल एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड स्टंप इट इज अ व्हाइट कॉल एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड सिलेक्शन इट इज अ व्हाइट कॉल आणि पंचाने मात्र व्हाइट क्वेश्चन केलाय धनसिकेला आकार होतोय अवंतर धनसिकेचा वाढ होतोय आणि एकूण धनसिका पुढे फटकते की 9 या धनसिकेवरती पहिले षटक मार्गस्थ असताना मोठा फटका स्टेपर झाला फलंदाज व्हेरी गुड फिल्डिंग स्वतःला झोकून दिला खेळाडूंना माझा चेंडू येतो तो लॉंगरला आणि पाहता पाहता एकच धातो नव्याचा माणूस फलंदाज बाद अजून एक धक्का यावेळी मात्र मिसअंडरस्टे होतोय आणि अजून एक धक्का यावेळी मात्र वडापण बाल संघाला विश्वात्मा आणि ज्ञानेश्वर कोहली मात्र आमचे डान्स करतात सध्या खूप खुश आहेत ते तर ज्या पद्धतीने मगाशी बक्षीस लावलं होतं दोन कडी बाद झाल्यात गरज होती का दोन धाब्याची सधी दोन धाबा सहज झाल्या असत्या तर तुमच्यामध्ये असणारा संवाद आणि सहकडला तर वाद होतो आणि त्या वादामध्ये फलंदा बाद होतो कॉटेशन तुमच्यामध्ये फार महत्व असतं कॉल असतो यस नो वेटचा हा कॉल तुम्हाला देता आला नाहीये आणि चुकीचा कॉल झाला त्यावेळी फलंदा बाद झाला आणि या वादामध्ये फलंदा बाद दुसरा धक्का वोडाफोन वाद सकाला 9 या धनसिकेवरती खूप चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या शेवटच्या सामन्यामध्ये कुठे जाऊ नका पात्र आपण स्पर्धा लाइन बघावी लागेल चपावला चेडू आतमध्ये चपक्यान येतोय पंचायत मध्ये अशा मध्ये पलंदा बाद होतोय नागपूरला जो रूम दिला होता अस्करगाच्या मध्ये खेळायचा चेडू होता मात्र वेळ कमी मिळाला वेळ गेली कार्यक्रम संपला सत्ता गेली शानपण संपलं आणि हेच चित्र आपण पाहतोय चेंडू झालेला आतापर्यंत लस 1-2 गोल आज डिलिव्हरी स्कोर 10 झाला ज्यावेळी मात्र यस 10 झालाय यस धावसंख्ये धापल करून 10 5 चेंडूचा खेळ संपला इथे आणि जिंकण्यासाठी मात्र सुधीर सामाजिक आकार येतो आज दसकवरती विश्वनायक बाजार सांगतो रोडाफोन वाचक किती तरफाला पल पडतोय याचा पण उत्तम उदर पाहतोय या मैदानावरती स्टेपॉट झाला फलंदाज फक्त हलक्या सापड्याचा चेंडू दिशा देतोय पुढे येऊन स्टेपॉट झाला होता फक्त दिशा देतोय स्ट्राईक आपल्या खात्यात देतोय फलंदाज षटक समजतो पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय 11 ही धावसंख्या पाहतोय शेवटचं षटक गणेशपुरी संघानं मेडन षटक खेळलं गेलं आणि त्यामुळे हा धावसंख्येचा थोडासा डोंगर कमी पाहायला मिळाला आणि शेवटच्या षटकामध्ये 7-10 बाल असत्या एक चांगली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल असते मात्र गोलंदाजचं मी कौतुक करेन आणि षटक समजतो पहिलं 19 धावा 11 धावा जिंकण्यासाठी सदृश सामाजिक रचना बदलतो वेळ बदलतो काल बदलतो आणि येणारे 18 चेंडू गणेश मध्ये तब्बल 26 धावसंख्येचे थँक्यू मॅडी अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय मॅडीच्या माध्यमातून संदीप पाटील वलवली यांच्या माध्यम डीजेचा आपण अप्रतिम संगीत आपण ऐकलं 4 रात्रीमध्ये जे आपण संगीत तुम्ही आम्हाला ऐकवलं त्या तुमचं हृदयाच्या अंतर्गत असतं आम्ही आभार व्यक्त करतोय चटक समाज पहिला दुसऱ्या षटकाला सांग सुरुवात होते गोलंदाज सज्ज होते तो अजित कोहली आले मात्र सज्ज होतोय स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकर खात्यात येणारा फलंदाज प्रदीप मुंबईकर ज्यानं 2 चेंडूमध्ये सिंगलला प्राधान्य दिलंय बघायचं प्रदीप मुंबईकर संघाला किती सावरतोय आणि वंडान फलंदाज सुरेश सालुके ज्यानं मेडल षटक फेकलं होतं तो बाद झालाय 4th नंबरचा फलंदाज आपण पाहतोय बिपिन भावशे यांनी मात्र नॉट स्ट्राइक केला अमित अजित कोहली मध्ये सज्ज होतोय 18 चेंडू आणि 26 धावांची गरज सामना खूप क्लोज आहे आणि सामना दोन्ही संघाच्या बाजूला तेवढाच कौल देतोय कारण मॅच इज बॅलन्स नो डाऊट हु विल विन द मॅच आय डोंट नो आय डोंट हॅव अन्सर बट आय शुअर से द मॅच विल बी इन द गोल लास्ट मोमेंट नो डाऊट बेस्ट ऑफ लक बोथ द टीम शो द गुड क्रिकेट दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा येणार 18 चेंडू आणि 26 धावांची गरज
उल्टा चेंडू रुमेशाचा अतिशय चांगला वापर सुरेख वापर पाहायला मिळतोय सीमा पलीकडा दणदणीत चौकार प्रदीपकर ज्याने खात्यामध्ये स्ट्राईक ठेवली होती शोभा चेंडू फक्त सिंगल घेतली होती आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवतोय जरी नुसरी नाईक बाद झाला तरी आमच्यावरती कोणतं दर्पण नाहीये असे दाखवून दिले फलंदाजाला चौकार मारून धावसंख्येला वेगानं आकार येतोय धावसंख्या पुढे सांगते 15 या धावसंख्येवरती माजी खासदार चषक कोण उचलणार यासाठी आपण लढाई पाहतोय कोण ठरणार चॅम्पियन स्पर्धेचा आणि कोण ठरणार लढ्या स्पर्धेचा कोण ठरणार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या अनेक प्रश्न पडले तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला काही क्षणामध्ये कारण सामना शोभा चेंडू आपण पाहतोय आणि शेवटची रात्र शेवटची रचना आपण पाहतोय पुल्लेन ठेवलेले सेटा करतोय अतिशय चांगला फटका चतुर्थ जज करतोय त्या चाबाक्याच्या बाहेर सुरक्षित फटका वन बॉल सीमा पूर्ण अजून एक चौकार पाहायला मिळतोय एकोणावीस धावा धावती पाहता पाहता पाहायला मिळतात हा सामना गणेशपुरी संघाला जिंकता येईल का हा प्रश्न निर्माण झालाय कारण गणेशपुरी संघाचे पाठीदागे मागच्या दोन सामन्यामध्ये खूप जल्लोष केला होता त्यानं आता मात्र शांत ठेवलं त्यानं या फलंदाजानं ऋषीनायक बाजल्यानंतर जल्लोष झाला होता असं वाटलं की गणेशपुरी संघ पुढे सरकेल मात्र फुलंदाज फलंदाजी करतो तो प्रदीप मुंबईकर आपली जबरदस्त कसरत दाखवतोय चौफेर फलंदाजी करतोय आणि मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करून आपल्यामध्ये असली धमक दाखवतोय आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय याच्यामध्ये असली गुणवत्ता ठासून मध्ये गुणवत्ता मात्र यावेळी दाखवण्याचा प्रयत्न करतोय गुड क्रिकेट पाहायला मिळतोय धावसंख्या आकार येतोय 19 या धावसंख्येवरती 19 लॉस ऑफ द टू विकेट्स प्रोग्रेस इन द सेकंड इनिंग एंड प्रोग्रेस इन द सेकंड ओव्हर एंड इन टू द टार्गेट ओनली 37 यू आर वॉचिंग द बिग मॅच यू आर वॉचिंग द मेगा फायनल बिटवीन द वोडाफोन वार वर्सेस गणेशपुरी राईट ऑफ राउंड विकेट मोठा फटका ओ वॉट अ टायमिंग सुद्धा जज करतोय पॉईंट फार वेगळा पुढे सरकलाय तोपर्यंत दोन धाब्याचा मान आहे स्त्रो मात्र बाऊन्स येतोय आणि पाहता पाहता दोन धाबा पूर्ण करतोय फलंदाज प्रदीप मुंबईकर खरंच मी कौतुक करे प्रदीप मुंबईकरचं अशा क्षणामध्ये फलंदाजी करतोय ज्यावेळी धाबांची गरज होती आणि त्यावेळी मध्ये संघाला सावरणं फार गरजेचं होतं अशा परिस्थितीने फलंदाजी करतोय कारण मागच्या चार चेंडूमध्ये या प्रदीप मुंबईकर दोन चौकार दाखवलेत आणि दोन एक सिंगल एक डबल दाखवले तब्बल त्याने चार चेंडूमध्ये मागच्या 11 धावा दाखवल्यात खूप चांगली फलंदाजी धावसंख्येला करतोय 21 या धावसंख्येवरती मोठा फटका कबरच्या धोक्यावर डीप कबरला चेंडू ठरवला होतोय चेंडू जज करतोय पॉईंटचा त्याच्या अवक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे अजून एक चौकार जे तीन चौकार दाखवल्याचा फलंदाजाला प्रदीप मुंबईकर ऋषी नाईकची आम्हाला गरज आहे का मैदानावरती असा प्रश्न निर्माण केला मैदानावरती कारण या फलंदाजानं तब्बल तीन चौकार दाखवले या षटकामध्ये आणि आपल्यामध्ये असलेली धमक आपल्या असलेली गुणवत्ता 100% कमिटमेंट देतोय आणि आपण किती स्टँडर्ड क्रिकेट खेळू शकतोय याचं उत्तम उदाहरण फलंदाज धावसंख्येला आकार देतो 29 धावा होतात 37 धावाची गरज 37 धावाची गरज असताना 25 धावा होतात आणि गरज होती मात्र आता फक्त 12 धावांची जबर झालाय फलंदाज खूप चांगलं क्रिकेट क्रिकेट विथ माइंड आणि खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय फलंदाज फार वेगानं पुढे सलगले दोन धाबा पाहता पाहता दोन धाबा पूर्ण करतोय प्रेजेन्स ऑफ क्रिकेट माइंड कसं खेळायचं आणि ताकदीचा वापर गुणवत्तेचा वापर कसं करायचा आणि आपण किती माइंड क्रिकेट खेळू शकतोय क्रिकेट विथ माइंड असं क्रिकेट दाखवतोय फलंदाज प्रदीप मुंबईकर खरंच मी खूप कौतुक आहे फलंदाजचं ज्या पद्धतीने खेळ दाखवलाय फलंदाजानं खूप चांगला खेळ दाखवलाय आणि अशा परिस्थितीत खेळ दाखवलाय ज्याला धाबांची गरज होती अशा परिस्थितीने खेळ दाखवलाय खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय प्रदीप मुंबईकरच्या माध्यमातून सर्व निमूटपणे सहन करायला लागतोय ते मात्र गणेशपुरी संघाला सर्व आपल्या डोळ्यासमोर होतोय सामना आपल्या डोळ्यासमोर निघून जातोय हे सर्व निमूटपणे सहन करायला लागतोय यावेळी मात्र गणेशपुरी या संघाला बघायचंय एका बाजूला प्रथमेश कोहली एका बाजूला आपण संघाला पाहतो वडाफोन भारत संघाचा ऋषी नाईक या दोन संघांमध्ये आपण शुभचरित्र पाहतोय सामना मात्र संपवण्याचा प्रयत्न करतोय फक्त 10 धाबाची गरज आज सामना जिंकण्यासाठी मेगा फायनल जिंकण्यासाठी फक्त 10 धाबाची गरज सामना मात्र एक तरी होताना आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड विकेट स्टेप आउट झाला फलंदाज तंत्राचा वापर खूप चांगला केला एकदा पुढे गेले स्टेप आउट झाला फलंदाज फटवायचा वापर गुड रन बीट द विकेट व्हेरी गुड रनिंग
खूप चांगलं क्रिकेट संदीप कसं खेळायचं क्रिकेट याचं उत्तम उदाहरण दाखला फलंदाजानं. बघा वातावरण पाहून क्रिकेट खेळला फलंदाज, जेव्हा धावांची गरज होती तेव्हा चौकार मारले त्यानं, आता मध्ये धावांची गरज खूप कमी आहे तेव्हा सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट केले होते. यापेक्षा चांगलं क्रिकेट कुठं पाहायला मिळेल? प्रदीप मुंबईकरांनी जे क्रिकेट दाखवलं मध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. येणारे चेंडू 12 आणि फक्त 8 धावांची गरज, 7 धावा चालू शकतील हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे सामन्यामध्ये बॅलन्स पण पाहायला मिळत नाहीये. 70% सामना वडापूर वाल संघ आपल्या बाजूला झुकवतोय, तर फक्त 30% सामना गणेशपुरी संघाच्या बाजूला पाहायला मिळतोय. गणेशपुरी संघ ज्यांना आमच्या एमडी कारगर साहेबाने तुम्हाला संधी दिली, त्या संधीचं सोनं जरी केलं असलं तरी मात्र चॅम्पियन ट्रॉफी त्यांना उचलता येईल का? आपला श्रीमान झाला मैदानावरती. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रदीप मुंबईकर आतापर्यंत 3 चौकार मारलेत आणि तब्बल त्यांना आपल्या संघासाठी जवळजवळ 21 धावांची दमदार फलंदाजी करायला मिळते. 19 धावांची दमदार फलंदाजी पाहायला मिळते फलंदाजच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स, कौतुक करावं तेवढं कमीचं, खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. ऋषी नाईकने दिलेली 8 धावांची 7 आणि यामध्ये 19 धावांची दमदार केली पाहायला मिळते ती प्रदीप मुंबईकरच्या माध्यमातून. सुरेश सालुके लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र बिपिन पावशेला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि 8 धावांची गरज. तरार क्रिकेटचा शेवटचा सामना आपण पाहतोय, शेवटची 2 षटक. उलटा चेंडू फक्त दिशा देतोय, सध्या जज करतोय फलंदाज बाद. स्क्वेअर तुम्ही घ्या ताकदीचा पुरा वापर. फलंदाज बाद 11 चेंडू आणि 7 धावांची 8 धावांची गरज. अकरा चेंडू 18 धावा, क्या बात है डीजे मास्टर. कशी कशी गाणे आपल्याला ऐकायला मिळेल संदीप डीजेच्या मास्टर मॅडीच्या माध्यमातून. कधी मराठी गाणं, कधी चांगली गाणं, कधी देवाची गाणं, तर कधी चावट गाणं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल डीजेच्या माध्यमातून. खूप चांगलं वातावरण निर्माण केलं डीजेच्या स्पर्धेमध्ये. आणि मी यश देणे आमच्या डीजे मास्टर सँडीला. येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेला आपण पाहतोय. मी मनापासून आभार व्यक्त करेन आमच्या पनवेल उरणची शान सन्मानी एमडी खारकर साहेब, तसे आमचे निलेश खारकर, त्यांचे सुपुत्र विजय खारकर, दीपक खारकर, प्रतीश पटेल यांचा मनापासून आभार, ज्यांना आम्हाला या स्पर्धेत खूप चांगलं प्रेम दिलं आणि ज्याच्या प्रेमापोटी आम्ही समाज करण्यासाठी उलिवागत प्रथमच आलो त्यांचं मनापासून आभार. येणारे चेंडू 11 आणि गरजती मात्र 8 धावांची. सामन्याला कलाटणी येईल का? मात्र प्रदीप मुंबईकरचं विकेट फार महत्वाचं असणार आहे, कारण ज्याने या सामन्यामध्ये दहशत निर्माण केली, ज्याने सामन्यामध्ये आपला पूर्ण पणाला लावून या सामन्यामध्ये खूप विजय ओतलाय, या फल प्रदीप मुंबईकरनं. येणारे 11 चेंडू आणि गरजती मात्र 8 धावांची. शेवटच्या 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. खूप लवकर रिव्हर्सचा फटका केलेला आहे, सीमा पलीकडे चेंडू सामना खुला केला आहे आणि सामना जवळजवळ वडाफोन वाचक जिंकण्याच्या मुमेंटावर. 7 धावा येतात, आता गरजती 10 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्याची गरज. गणेशपुरी संघाला सामना गमावा लागेल याची शंका नाहीये, कारण चॅम्पियन मॅनेजर स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं, मात्र ते त्याला स्वप्न भंगतलंय. आणि प्रदीप मुंबईकर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, नो डाऊट. जबरदस्त फलंदाजी आणि वडापूर वाल संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. यस I'm gonna make you mine.
थैंक यू सो मच डीजे. तर मी चारही संघांना आमंत्रित करेन आमच्या व्यासपीठासमोर. त्याला पाहिजे असेल आपण करायला आहोत.